यानि ध भूतानि समागतानि धुम्मानि वाया अन्तलिखे सप्पि सुनन्तो भासितम् तस्माहि भूतानि सामेति सप्ति नित्तं करोति मानुषीया पजाय दिवाच रत्तो च हरन्ति ये बलिं तस्माहि नीरपूति अप्मकुन्ता यं किञ्च वित्तं इध वाहुरं वा सक्केषु वायं रत्नं पनीतं ननो समं अत्थि तथा गतेन इदं पिबुन्धे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु खयं विरागं अमतं पनीतं यदच्छगा सखिमुनि समाहितो नतेन धम्मेन समर्थि किञ्चि इदं पिधम्मे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवन्ति होतु बुद्ध सिद्धो परिवन्नेषु चिं समाधिमा कैयमाहो मन हर्षाने खुलून गेले आज या शुभ दिनी स्वागत आपुले करितो आम्ही काव्य फुले उधरुनी स्वागत आपुले करितो आम्ही काव्य फुले उधरुनी योगा योगा अतीव सुंदर आला घडूनी आज रम्य वाता वर्णी रमला संगीताचा साज स्तुती सुमने अडवित आहे कंठ हा उजळुनी स्तुती सुमने अडवित आहे कंठ हा उजळुनी स्वागत आपुले करितो आम्ही काव्य फुले उधळुनी मया दत्तं सब अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते दीसरनेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलदेतमे भन्ते द्वितीयमपि नमो तस्स भगवतो अरहतो
नमो बुद्धाय. मी भंते अशोक घोष जुन्नर तालुक्यातील लेणी समूहांच्या मध्ये 5 दिवसाचं लेणी श्रामनेर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. आज त्याच्या समारोपाचा दिवस आहे. सर्व लेणी संघटना आणि जुन्नर परिसरातील लेणी संवर्धक यांच्या वतीने या प्रशिक्षण शिबिराचं श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये लेण्यांचं स्थापत्य, लेण्या कशा बनल्या, लेण्यांमध्ये काय चालत होतं आणि साधारणतः 1000 ते 1500 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं भिक्खू संघ या ठिकाणी राहत होता ती राहण्याची परंपरा कशी होती, ते राहून या ठिकाणी काय करत होते याचा प्रत्यक्ष अनुभव इथं आम्हाला घेता आला.
या साऱ्या कार्यशाळेमध्ये लेण्यांची माहिती देत असताना सागर कांबळे, सिद्धार्थ कसबे, आमचे लिपीचे अभ्यासक सुनील खरे अशा विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. अनेक तज्ज्ञ भिक्खूगणांनी धम्मविषयक माहिती दिली आणि भिक्खू जीवन कशा पद्धतीचं असतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी घेता आला. पुन्हा हजारो वर्षानंतर लेण्या जिवंत झाल्याचा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम, अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरं प्रत्यक्ष लेण्यांवरती जर घडली तर पुन्हा एकदा भारताला या बुद्धभूमीची नव्यानं ओळख होईल. या भूमीमध्ये जो धम्म उत्पन्न झाला तो लोककल्याणकारी होता आणि तो धम्म ज्या लोकांनी पोचवला तो भिक्खू संघ होता. त्या भिक्खू संघाची जडणघडण या लेण्यांच्या सहवासामध्ये झाली. लेण्यांमध्ये ते राहिले, त्यांनी ध्यान केलं, त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःच्या चित्ताला शुद्ध करून तो चित्तशुद्धीचा मार्ग इतरांना वाटला. अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. पुन्हा एकदा इथं श्रामणेर राहतील, भिक्खू राहतील आणि तोच तथागतांचा दुःखमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत देतील अशी आशा वाटते. आपल्या सर्वांचे धन्यवाद. साधू साधू साधू.